नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या सर्व शेतकरी बंधूंचे मनापासून स्वागत आहे गावाकडची माहिती या यूट्यूब चॅनलवर। तर शेतकरी बंधूंनो, आज आपण हरभरा या पिकात फुलांची संख्या वाढवण्यासाठी काय करावं लागेल व आपल्याला कोणती फवारणी करावी लागेल याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओत पाहणार आहोत। शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओला सुरुवात करूया। हरभरा पिकाचं उत्पादन आपल्याला अधिक म्हणजे जास्तीत जास्त घेण्यासाठी फुलांची संख्या ही आपल्याला जास्तीत जास्त वाढवी लागेल आणि फुलांची संख्या जास्तीत जास्त वाढली तर आपल्या हरभरा पिकात घाट्यांची संख्या वाढेल आणि घाट्यांची संख्या वाढली तर आपोआपच आपले हरभरा पिकाचे उत्पन्न हे 100% वाढणारच। तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला ज्या काही फवारणी घ्यावी लागेल तर त्याचं आपल्याला नियोजन करूनच त्या फवारणी घ्यावी लागेल। तर आपण फुलांची संख्या वाढवण्यासाठी कोणती फवारणी करावी लागेल हे आपण जाणून घेऊया। आपल्याला आपण आपल्या शेतात हरभरा या पिकाची पेरणी किंवा लागवड करून आता जवळपास काही शेतकरी बांधवांना 1 महिना किंवा काही शेतकरी बांधवांचे 1.5 महिने झालेले आहे। तर ज्या वेळेस आपल्या हरभरात पहिला फूल येण्यास सुरुवात होईल त्यावेळेस आपल्याला अमिनो ऍसिड हे घटक असलेलं बाजारातून कोणत्याही प्रकारचे आपण औषध आणू शकता आणि त्याची फवारणी 25 मिली प्रति 15 लिटर पंपाला घेऊन त्याची फवारणी करून घ्यावी लागेल। आणि यासोबत शेतकरी बांधवांनो, आपल्याला विद्राव्य खताची सुद्धा एक फवारणी घ्यावी लागेल। तर तो विद्राव्य खत म्हणजे 12:61:0 या खताचा आपल्याला 40 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घेऊन फवारणी करावी। हा जर प्रयोग असा जर आपण नियोजन केलं तर 100% आपल्या हरभरात फुलांची संख्या जास्तीत जास्त वाढेल आणि फुलांची संख्या वाढली तर आपलं उत्पन्न वाढणारच। तर शेतकरी बंधूंनो, यासोबत आपल्याला इतर कोणत्याही औषधाची फवारणी घेऊ नये, परंतु आपल्याला फुलांची संख्या म्हणजे फुलं येण्यापूर्वी आपल्याला घाटे अळीचा व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने आपल्याला करावं लागेल, जेणेकरून आपण बांबू काठी किंवा एखादी झाडे मका ज्वारी सारखे ठिकठिकाणी आपण झाडे लावू शकता आणि अशा झाडांमुळे पक्षी थांबे आपण करून ठेवा आणि ज्यामुळे आपल्याला आपल्या हरभरातील घाटे अळी नियंत्रणात आणू शकतो। तर शेतकरी बंधूंनो, काही जर आपल्याला प्रश्न विचारायचे असतील तर आपण कमेंट्स मध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तसेच आणखी माहितीसाठी गावाकडची माहिती या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।